मुंबई के बांद्रा में सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र किलनाके ने पवई के पेरूबाग में रहने वाले आदिवासियों की समस्याओं को लेकर व उनके मिले नोटिस को लेकर बांद्रा में जिला अधिकारी से मुलाकात की व उनकी समस्याओं को जिला अधिकारी से अवगत कराया। मुलाकात के बाद सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र किलनाके ने जिला अधिकारी के जवाब से संतुष्ट नजर आए। तो आइए सुनते हैं मुलाकात के बाद राजेंद्र किलनाके ने क्या कुछ कहा, ये आपको सुनाते हैं। पेश है मुंबई से हमारी खास रिपोर्ट। आदिवासी रहिवासी सोसायटी यातर्फे आदिवासी आयोग भोपाळ यांना आदिवासीच्या समस्या काय या संदर्भामध्ये भोपाळला काही दिवसांनी पत्र पाठवलेलं होतं। त्याच अनुषंगाने माननीय जिल्हा अधिकारी सबर्बन मुंबई बांद्रा इथे त्याची चौकशी इन्क्वायरी आली। पेरूबाग रहिवासी एम एम आर डीच्या अंतर्गत पुनर्वसन होत आहे। राष्ट्रीय वर्ल्ड बँकचे नियम अनुसरत करत नाही त्या संदर्भामध्ये इथं कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेतली होती। आमचं एवढंच म्हणणं आहे की वर्ल्ड बँकेचे रूल अँड रेग्युलेशन त्याप्रमाणे आमचं पुनर्वसन करावं आणि पुनर्वसन करत असताना वर्ल्ड बँकेचे पूर्ण नियम हे हाताळावे। या संदर्भामध्ये आज कलेक्टर साहेबांसोबत चर्चा झाली। कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही मंत्रालयामध्ये दुरीमध्ये तुमची मीटिंग लावतो आणि भोपाळलासुद्धा आयोगाला आम्ही तशा पद्धतीने कळवू। आमच्या अधिपत्याखाली येत नसून दुरी आणि आयोग या संदर्भात आम्ही तुमचा निर्णयाचं हे करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करू असं बोलून मीटिंग समाप्त झाली। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय।